आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येडियुरप्पा बनले कर्नाटक मधील 3 दिवसांचे मुख्यमंत्री. कर्नाटकात भाजपा सरकार पडले. कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात आज अपयश आलं. बहुमत गाठणे शक्य नसल्याचे लक्षात येताच राजीनामा देत माघार घेतली. त्यामुळे कर्नाटकातील या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. विश्वासदर्शक ठरावावेळी येडियुरप्पा यांनी विस्तृत भूमिका मांडली. ते म्हणाले, जनादेश मिळाल्यानंतर आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली आहे. निवडणुकीत भाजपला जनतेने साथ दिली तर काँग्रेसला धडा शिकवला. अखेरपर्यंत आपण जनतेची सेवा करत राहू असे बोलत त्यांनी आपला राजीनामा सादर केला. राज्यात आता काँग्रेस आणि JDSचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झालाय. JDS कुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होतील. येडियुरप्पा यांना कधीच मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करता आली नाही. प्रथम 7 दिवसांची, त्यानंतर 3 वर्ष 3 महिने आणि आता 3 दिवसांचे मुख्यमंत्री झाले आहेत.